ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हाय हाय. तर आज आपले 12 जुलै 2021 2K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर आजपर्यंत ज्या लोकांनी मला सबस्क्राइब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप काय. तर समर्थ थँक यू म्हणत आहे माझं बाळ. तर सर्वांचे तिथे यू सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर जे काही लोक पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करावं आणि सपोर्ट करावं. तर चला तुम्हाला आज मी बाहेरलं वातावरण दाखवते आणि दुपारचे वाजलेले 4:30 असं आहे वातावरण. हे आमचं मायाळूचे वेल आणि ही पाठीमागं पेरलेली आहे पूर्ण मटके. पाऊस झालेला आहे 2 दिवसापूर्वी. तर आता सध्या काही पाऊस नाही, आबाळ येतं आणि काही पाऊस पडत नाही. आणि इकडं आहे गोरी आपली आरडत आहे. हे आपलं मायाळूचं वेल आणि इथं आहे समर्थ. तर 2K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर सर्वांचे परत एकदा अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर संध्याकाळचे वाजलेले 7:15 आणि मी आणि समर्थ बसलो आहे. तर या ठिकाणी मटकी पेरलेली आहे आणि घर आहे, घराच्या समोरच बसलो आहे. करमत नव्हतं म्हणून थोडंसं गार हवेला. काय करते पिल्ल तू हे? हां पाण्याचा दंड. पाण्याचा दंड? आणि कुठलं पाणी येणार आहे इथं? पावसाचं पाणी जमा होण्यासाठी करतोय, डॅम करतोय का? तर ही समर्थचं एक छोटस शेततळ समजा. एवढं मोठं? अरे मटकी काढू नको की बाळा, मटकी सोडून खेळ. मटकी निघते, तू कित याच्यात गेला आता. पावसाचं पाणी ह्यामध्ये जमा होतोय का? मग परत काय करणार त्या पाण्याचं तू? मोटर टाकायची का आणून त्याच्यात पाणबुडी आपली? मग आपल्याजवळ पाणी येतो पाणबुडी ना. वा सुपर आयडिया. बस झालं की आता किती लांब जाणार आहे तुझा दंड? हे बघ इथून इथपर्यंत. तर समर्थला असं खेळायला खूप आवडतं. खूप म्हणजे काय विचारूच नका, एवढं जास्त आवडतं चिखला मातीत खेळायला. है ना बाळा? आता तिकडं वळलो का? बाय 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 बाय. लय लांबी चालली. आता हे असंच घरापर्यंत जातं का काय? तिकडं पाईपलाईन जाते का घराकडं? तर बघा संध्याकाळी असं दिसतं आमचं घर. इकडं आहेत जनावरे, हे घर आणि इकडं बसलेत कुत्रे. सगळे चारीचे चारी इकडं मातीत खड्डा पाडतात आणि त्यात बसतात. मटकी काढणूक पिलो. आपणाला मटकीची उसळ खायला, मिसळ खायला मटकी लागते ना आपणाला? मोड आलेली मटकी काय म्हणतात त्याला? मटकीला मटकीला मिटकी म्हणतात. दगड उचलू नको, लय मोठा आहे, पायावर पडल. लांब कुठं टाकतो काय? तर बांधाच्या बाहेर जातो का काय टाकायला? हा ते दगडाच्या त्या डबऱ्यात विहीर झाली बघ, खोल खोल. हा हि काय कर माहितीये का? ही दंड आहे ना तुझा, ते विहिरीकडे घेऊन जा. हा 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 तच्च तच्च करीत. ओ हा किती लवकर लक्षात आलं बघ. हा जाते ते जात त्या खड्ड्यात घेऊन जा. ओके. तर ती झाली विहीर आणि हे झालं शेततळ. तर इकडून पाणी तिकडून तिकडून पाणी इकडं आणायचं. ओके का? हां ती खोल करतोय. हां ऐकते की बाळा, कधी ऐकत नाही तुझं. ऐकत नाही माझं म्हणते. हां बस झाली. पप्पाला का सकाळी? आता काय पप्पा अंधार पडून येतात, सकाळी आलं का पप्पाला दाखव? ओके माझं शेततळ विहीर बघायला चला म्हणायचं पप्पाला.
पाऊस नाही आला तर तुझं राहील, पाऊस आला तर जातं मग पाणी भरून सगळं सपाटच होऊन जाईल. जात नाही का छप्पट होऊन? बजायला तिथं मटकी निघते बघ. आई मटकी 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 लाव, तसं उपसुललं येत असते. नको ते तसंच राहू दे, त्याला तशीच माती लाव, तशीच लाव माती. वळू तो हुए बजाले की आता किती मोठं करणार आहे काय माहिती बाई. पिलू माझं बजालं ग सोने. हां बच ओके. काय माहिती त्याचं डोकं कुणकड चालते कुणकड पळते मलाच कधी कधी तर कळत नाही. वापस इकडे जोडायचं आहे का? वापस आणून इथं जोडायचं आहे का? मिटकी आहे. राहू द्या आता तसंच असं छान छान वाकडं वाकडं का. ओके बघ बरं किती छान सुंदर सुंदर असं आहे.